मराठा समाजाचा जो गायकवाड कमिशनचा जो अहवाल होता तो त्यांनी अवैध ठरवलेला आहे आणि आरक्षण हे रद्द झालेले हे स्पष्टपणे आता सर्वांना ज्ञात आहे। आता आरक्षण रद्द झाल्यानंतर आपण नेमकं काय करायला पाहिजे? मराठा समाज हा अस्वस्थ झालाय, दुखी झालाय, पण अस्वस्थ झालाय दुखी झालाय म्हणून या कोविडच्या काळात किंबहुना नेहमी समाजाला विटीस धरून आंदोलन करायचं का? त्याच्यापेक्षा काय पर्याय निघतात? मग ही जबाबदारी राज्य सरकारची आहे का ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे हे अभ्यास करण्यासाठी मी बऱ्यापैकी महाराष्ट्रात जिथं जिथं मराठा समाज जास्त आहे किंबहुना जिथं अभ्यासक आहे त्या लोकांशी माझी भेटीगाठीसाठी माझं सगळं नियोजन आहे। म्हणून काल पूर्वी नाशिकला होतो, मग कोल्हापूरला गेलो। कोल्हापूरमध्ये आनंदाची बाब आहे की 12 बलुतेदार, 18 पगड जाती, बहुजन समाज या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला। मग काल येत असताना सोलापूर, धाराशिव म्हणजे आपलं उस्मानाबाद करत लातूर आणि मग आज नांदेडला आलो। नांदेडवरनं आज जालना, संभाजीनगर, औरंगाबादला जाऊन पुण्याला जाणार, पुण्यावरनं नाशिक करून मुंबईला पोहोचणार आहे। हे सगळं करत असताना मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंशी माझी चर्चा होणार आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजींची माझी चर्चा होणार आहे, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांची सुद्धा माझी 27 तारखेला भेट आहे आणि अनेक कोण ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना सुद्धा मी भेटण्याचा प्रयत्न करणार आहे। हा विषय कुठल्या एका पक्षाचा किंवा एका गटाचा नाही आहे, हा एकंदरीत मराठा समाजाचा प्रश्न आहे। दुसरं मी एक माहिती घेत होतो या सगळ्यांना भेटून की आपल्याला अनेक गोष्टी अशा आहेत महाराष्ट्रात जे मराठा समाजाला करू शकतात, ज्याला सर्वोच्च न्यायालयात किंवा तुम्हाला हायकोर्टाची परवानगी लागत नाही, मग त्या गोष्टी आपल्याला कशा मांडता येतील, कशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्सनी किंवा दबाव ह्याच्याने करता येईल, किंवा हे जर सरकार ऐकतच नसेल तर मग अन्यथा वेगळे मार्ग कुठले आहेत? म्हणजे पहिला सूर आमचा हाच आहे की चर्चा व्हायला पाहिजे, त्यांनी ऐकायला पाहिजे, म्हणून ते 27 किंबहुना 28 तारखेला दोनपैकी एक दिवस त्यांना एवढे लोकांना भेटायचंय म्हणून एक दिवस पुढे गेला तरी काही फरक पडत नाही। म्हणून बहुतेक माझ्या अंदाजाने ते 28 तारखेला सुद्धा मीटिंग होण्याची शक्यता आहे, मीटिंग नाही प्रेस होण्याची शक्यता आहे 27 संध्याकाळी किंवा 28 संध्याकाळी। तर मला वाटतं मी जनरली हे सगळं सविस्तर मी आता बोललोय, ह्याच्या पलीकडे काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकता। म्हणूनच तो मी मराठीत बोलतो, म्हणूनच तो मी विचार करायला लागलोय, कायदे तज्ञांशी बोलायला लागलोय। जर का हा कायदा रद्दच केलाय तर महाराष्ट्र सरकारकडे पर्याय काय राहील? आता मी हे मला माहित आहे की सगळ्याच काही ह्या सरकारने सगळ्या गोष्टी मांडल्या तिथं अहवालमध्ये सगळ्याच काही बरोबरच असं नाही आहे। मी स्वतः त्यांना सांगत होतो की अनेक्सेस ट्रान्सलेट करा, अनेक्सेस ट्रान्सलेट करा, पण ते काही केले नाही शेवटपर्यंत। म्हणून किंवा आत्ताचं सरकार म्हणते जो कायदा एसईबीसीचा झाला हा काय म्हणजे त्याची त्याच्यात कॅपॅसिटी नव्हती, त्या ह्याच्यात क्रेडिबिलिटी नव्हती, म्हणून ते एकमेकाशी ताशेर एकमेकाशी उडवले। पण मला कोणाची चुका करण्यासाठी मी आज तिथं आलो नाही। आपल्याला पर्याय काय? जसं एक पर्याय तुम्ही जसं म्हटला केंद्राकडे, हो ते कायदे तज्ञ सांगून देत आपल्याला, मी अभ्यास करून मी तयार केलं ह्या लोकांसाठी, त्यासाठीच मी भेटायला आलोय की आपल्याला यातनं मार्ग काय निघतो का? जर राज्य सरकारकडं हा एक मार्ग आहे तर दुसरा मार्ग केंद्र सरकारकडे आहे का? जसं 102 घटना दुरुस्ती, तिथं 102 घटना दुरुस्तीमध्ये पूर्णपणे पार्लमेंटने काय सांगितलं होतं की राज्याला अधिकार आहेत एसईबीसी फॉर्म करायला, पण कोर्टाने सांगितलं 2:3 नाही आहेत। आता त्यांनी पुनर्याचिका दाखल केलेली आहे, आता पुनर्याचिका दाखल केल्यानंतर ते कोर्ट मान्य करेल काय? नाही मान्य केलं तर पुढची स्ट्रॅटेजी आपली काय असायला पाहिजे?
मान्यच केलं नाही तिने, तर मग पुढची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? या सगळ्या गोष्टी मी या सगळ्यांशी बोलायला लागलो आणि ते 9 तारखेला मी ओपन करेल. 9 नाही, आपल्या 27 किंवा 28 मी एक बोलेन. मला ह्या गटतटाच्या पक्षी याच्यात मला पडायचंच नाहीये. मराठा समाजाला इतकंच माहित आहे की आम्हाला तुम्ही कशी मदत करता हे सांगा. तुमचे काय हेवे दावे तुम्ही ठेवत जावा ना. तुम्ही म्हणा या सरकारने, जसं मी म्हटलं, वैयक्तिक माझं मत म्हटलं की अमेक्षस या सरकारने रोहितगी वकिलांचे जे होते की या खालचा जो बॅक फोर्स होता त्यांनी ते अनेक्षस दिलेच नाही ट्रान्सलेट करून. मी एक नाही 10 अशोकराव चव्हाणांना सांगत होतो, पण शेवटपर्यंत ते अनेक्षस ट्रान्सलेट झालेच नाहीत. पण हे आता हे सगळे जुन्या इतिहास सांगण्यापेक्षा, माझं तुझं करण्यापेक्षा मार्ग काय काढता येईल हे सांगाल. मला वाईट वाटतंय की आजही सत्यातले सत्तेदारीतले लोक सुद्धा आणि विरोधी पक्षातले सुद्धा दोन्ही आताही मार्ग काय काढायचे बोलत नाहीत. हा चुकलाय तो चुकलाय. आणि मी सांगतो ना, मला वैयक्तिक कोणाच्यावर बोलायचं नाही. पहिलं जे मी कोणाच्यावर टीका केली नाही, मी नेहमी सूचना देत आलोय. मी अशोकराव चव्हाणांना सूचना दिल्या, पूर्वीच्या सरकारला जी समिती होती त्यांना सुद्धा मी सूचना देणं माझं काम आहे. आता ते इम्प्लिमेंट करणं नाही करणं तो त्यांचा प्रश्न. अनेक्षर त्यांनी ट्रान्सलेट केलंच नाही. अनेक्षर जर ट्रान्सलेट केलं असतं तर बरंच उपयोग झाला असता. आज क्वांटिफायबल डाटाच जो पाहिजे होता तो मिळाला नाहीये सर्वोच्च न्यायालयाला, हे मान्यच करायला पाहिजे. समितीचा अध्यक्ष म्हणजे जो अध्यक्ष असतो त्यांची जबाबदारी आहे या छोट्या छोट्या बारकावीकडे लक्ष देणं. आणि मी नेहमी सूचना करतो. मी कोणत्या सूचना, माझ्या सूचना देणं आणि त्यांनी न पाळणं हे काय आपण, मी काय क्लासचा टीचर नाहीये मार्क्स द्यायला. ते तुम्ही ठरवायचंय, ते पत्रकारांनी ठरवायचंय की त्या 100 पैकी किती त्यांनी पाळलेत. पण माझं काम आहे सूचना द्यायचं, ते मी केलेलं आहे आणि ते मी ह्याच्या पुढेही करीत राहणार. आणि म्हणजे आज अशोकरांचं टार्गेट आहे तुमचं. बर, काय म्हणणार? काय म्हटलं? मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी कितपत पाळल्या ह्या सूचना. नाही, मराठा समितीचा कोणीही अध्यक्ष असला त्याची जबाबदारी असते. आज रायगड प्राधिकरणचा मी अध्यक्ष आहे तर तिथलं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे. आणि जर अनेक्षेचं मी जसं बोललो तर त्यांना त्यांनी आपण विचारा त्यांना काय अनेक्षेच दिले नाही. अशोकराव चव्हाणांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडली नाही ते मी नाही आहे ना. 100 पैकी 50 माझं इल्झाम लगावे मी इल्झाम नाही लगा राहो. नाही नाही, मी इल्झाम नाही लगा राहो. आपका स्टेटमेंट कल गलत आहे. ट्रान्सलेशन नाही कराया, हां, इसकी वजह से आप कम पड़े वहां पर. तो सीधी सीधी बात यह है कि अशोकराव चव्हाण यहां पे कम पड़े. वो मार्क्स आप दीजिए ना, कितना देना है? 80 out of 100 या 70 out of 100? 100 out of 100 तो नहीं है, 100 out of 100 नहीं है. मैं तो 100 तो वो आप देख लीजिए ना, उनको 70 out of 100 देना है या उनको 0 out of 100 नहीं है. नहीं, मतलब कौन दोषी है? हाँ, मतलब ना तू आता महाराष्ट्र हेच चालू है, कोण दोषी आहे कोण बरोबर आहे त्यात मला आणि कशाला भर घालत आहे. हा हा मुद्दा करेक्ट आहे. आता बघू 27 तारखेला मार्क्स किती द्यायचे. आता मुलं सगळे लोक सांगायला लागले त्याचा अभ्यास करायला लागले किती मार्क्स द्यायचे. अजून काही नियोजन केलेलं नाहीये, पण महामारी इतकी आहे कोरोनाची, अशावेळी करणं हे महत्वाचं नाही. आपला जीव असला तर आपण आरक्षणाचा लढा देऊ शकतो. पण सगळ्यात महत्वाचं काय की रस्त्यावर काय यावं, तर रस्त्यावर यायचं म्हणजे आपल्या भावना हे आपण सरकारपर्यंत पोचवायला पाहिजे. 58 मोर्चेच्या माध्यमातून आपण आपल्या भावना पोचवल्यात ना, आणि लोकांना वेटीस धरून आणि आणायचं, अनेक लोकांच्यावर केसेस करायचे, त्या कोविडचं महामारीचं आणि वाढवायचे. पण माझं म्हणणं आहे पहिली प्रथमता जबाबदारी कोणाची आहे
ती आहे सगळ्या आमदारांची आणि सगळ्या खासदारांची. आमची जबाबदारी माझ्या सकट हिने मांडायला पाहिजे हा विषय. हा विषय न्यायप्रविष्ट विषय. इथं सामान्य माणसाला कशाला पळवायचं? बर हा कुठं सामान्य माणसाची गरज आहे? जे मी आता मग अशी मीटिंग मध्ये बोललो, ज्या गोष्टी हातात आहेत सरकारच्या, म्हणजे उदाहरण कुठल्या सारथी असेल, तुमचे वसतिगृह देण्याचा विषय असेल, आर्थिक अन्नसेवा आर्थिक महामंडळाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अनेक आहेत गोष्टी ज्या आपण सरकारच्या हातात आहेत गोष्टी, नियुक्त्या असतील, तर या सगळ्या आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी मी अजून बोलायचे ते मी 27 किंवा 28 बोलून सगळं तुम्हाला बोललो तर मला तिथे काही राहणारच नाही ना. आता ते मराठा समाजाचे मोठे नेते आहेत आणि अनेक वर्षापासून ते लढा उभा करतात. त्यांच्या स्टाईल वेगळी असेल आणि म्हणून तो त्यांचा प्रश्न आहे. माझी स्टाईल वेगळी आहे. मराठा समाजांचे जे वेगवेगळे विविध प्रकारचे वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळ्या मागण्या आहेत, यामुळे तर सरकार संदर्भात पडून ते नाही, मला नाही वाटत हे पळवाट आहे असं जर असं म्हणत असतील तर. नाही ऐसा कॅटेगरी उन्होंने किया था, मुझे नहीं लगता स्टेटमेंट किया था. तो आप मुझे आप वो मुझे आप डॉक्यूमेंट दीजिए तो उस हिसाब से मैं बोल सकता हूँ. पर ये 100% है कि जो बाबा साहेब अम्बेडकर ने जो रिजर्वेशन दिया है वो यही है कि सोशल इक्वालिटी होनी चाहिए और वो जो गरीब मराठा है उसको न्याय मिलना चाहिए. मराठा नहीं, जो गरीब है उसको न्याय मिलना चाहिए, वो इसलिए वो रिजर्वेशन है. और जो सोशल बैकवर्डनेस है अदर देन इकोनॉमिकल स्ट्रक्चर, उसको भी एक इक्वालिटी लाने के लिए वो बाबा साहेब अम्बेडकर का रिजर्वेशन था. तो आप मुझे कॉपी दीजिए उसमें. मुस्लिम समाज ने मराठा आंदोलन को बहुत बड़े पैमाने पर साथ दिया था. गवर्नमेंट ने जो है अभी तक मुस्लिम समाज को इम्प्लीमेंट नहीं किया रिजर्वेशन के लिए, तो उसके लिए आप कभी मुस्लिम समाज के लिए ऐसे ही एग्रेसिव होकर आगे आएंगे क्या? एग्रेसिव तो मैं हम अग्रेसिव नहीं अग्रेसिव अग्रेसिव झाला म्हणजे सगळे मार्ग निघतात असं नाहीये. अग्रेसिव्ह केव्हा व्हायचं असते? जर सरकारला जर असं पुश द्यायचं असतो की आम्ही आहे आम्ही करू शकतो काय. आपल्या माहितीसाठी सांगतो की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मुस्लिम समाज सुद्धा होता. आणि कोल्हापुरामध्ये एक हे 21 वसतिगृह निर्माण केले त्यावेळी. त्या 21 वसतिगृहामध्ये लिंगायत बोर्डिंग आहे, मराठा बोर्डिंग आहे, दलित बोर्डिंग आहे, त्यामध्ये मुस्लिम बोर्डिंग सुद्धा आहे. आणि मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष हे शाहू महाराज स्वतः होते, बाकी कुठल्या बोर्डिंगचे अध्यक्ष नव्हते, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष होते. त्यानंतर 4 छत्रपती झाले आणि आमचे वडील आत्ता आहेत, असे हे 4 छत्रपती मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि आजही वडील अध्यक्ष आहेत. म्हणून अग्रेसिव्हचा विषय नाही, मुस्लिम समाजासाठी भांडणं हे माझे जबाबदारी आणि माझं कर्तव्य आहे. म्हणून ते तुम्हाला इथं नांदेडला समजणार नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात हा विषय सगळ्यांना माहित आहे. मुस्लिम समाज जेवढा मी मराठा समाजाला प्रेम करतो तेवढंच मी मुस्लिम समाजाला प्रेम करतो. मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही, मी बहुजन समाजाचं नेतृत्व करतो. माझ्यासाठी 18 पगड जात 12 बडूते जर सगळे महत्वाचे. मराठा समाजाला का मी सपोर्ट करायला लागलोय? कारण का त्या बहुजन समाजामध्ये जे आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता. आज मराठा समाजाला बाहेर फेकल्यामुळं ही जाती विषमता वाढलेली आहे. म्हणजे हा दलित आहे मी मराठा आहे, हा ओबीसी आहे मी मराठा, हे संपवायचं असेल तर त्यांना एका छताखाली आणायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते आरक्षण देण्याची गरज होती. आणि मुस्लिम समाजाच्या ज्या अडचणी आहेत हे निश्चित मी उचलणार आहे. ब्रिटिश लोकांनी 1958 का 1948 पर्यंत मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देत होते. त्याला म्हणत होते इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी, इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी. मी माझ्या पार्लमेंटच्या भाषणाने मी बोललोय. नंतर 1955 दरम्यान कालेकर समिती आली, मग बापट आली आणि बरेचसे सगळ्या समितीने मराठा समाजाला सोशल बॅकवर्ड हे सामाजिक मागास नाही आहे, हे फॉरवर्ड कमिटी आहे, फॉरवर्ड क्लास आहे असं त्यांनी ते सिद्ध केलं. त्याच त्याच्यावर डिबेट मांडण्यापेक्षा त्याच्यावर ती चर्चा इथं झाली परवा हायकोर्टात. आणि तिथं गायकवाड
कमिशनच्या माध्यमातून आपल्या वकिलांनी ती चांगली बाजू मांडली आणि आपण खऱ्या अर्थाने सामाजिक मागास कसा आहोत हे त्यांनी सिद्ध केलं. आज सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की एक 30% हा श्रीमंत वर्ग आहे मराठ्यांचा, पण 70% गरीब वर्ग आहे आणि तो खऱ्या अर्थाने मराठवाड्यात जास्त आहे. आणि म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या पत्रकारांनी जास्तीत जास्त बाजू या मराठा समाजातल्या घ्यायची. त्याचं खरं दुखणं आम्हाला नाही आहे पश्चिम महाराष्ट्रात, खरं दुखणं हे मराठवाड्यात आहे. म्हणून मराठ्यांना जर खरंच जगवायचं असेल तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील, नाहीतर वाईट परिस्थिती निर्माण होईल. माझी वैयक्तिक मत एक शाहू महाराजांचा वंशज म्हणून की मांडणीच ही एसीबीसी मध्ये होते की ओबीसीला धक्का न लावता आपण आरक्षण मागायला पाहिजे आणि ती माझी भूमिका आहे. अनेक संघटनांचं म्हणणं आहे की आपल्याला ओबीसी मध्ये घालावं, पण ते घालता येते का? कारण तुम्ही स्वतः सामाजिक मागास नाही आता, तुम्ही ओपन मध्ये गेलाय, तो सुद्धा टेक्निकल बाब आहे. ते सरकारला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि सरकार ठरवलं. पण माझी वैयक्तिक पॉलिसी जर विचारली तर बहुजन समाजाला न दुखवता सगळ्यांना आरक्षण द्यायला. ते जर आम्हाला भेट दिली तर आम्ही भेटू आमच्या भावना व्यक्त करायला. काय म्हणतात नाही, मला प्रश्न नाही समजला. आरक्षण ओपन मधून फॉर्म भरतात असं म्हणायचं नाही. हे बघा, आता ते जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेत जे रिझर्वेशन मधले लोक आहेत, तुम्ही ओपन मध्ये जे फॉर्म भरतात तुम्ही त्यांना थांबू शकत नाही, कारण का दे बाय मेरिट ते जातात. म्हणून बाय मेरिटमध्ये जात असाल तर आपली घटना अशी आहे की त्या बाय मेरिटमध्ये जाणाऱ्या लोकांना तुम्ही अडवू शकत नाही. त्या माणसाला पहिलं म्हणजे महाराष्ट्रात फिरून चालत नाही. त्या माणसाचं जे पुस्तक आहे महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे की ते पुस्तक बॅन व्हायला पाहिजे. नुसतं महाराष्ट्रात नाही तर ते पूर्ण भारतात ते पुस्तक बॅन व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्राने त्याचा धिक्कार करायला पाहिजे. जो संभाजी महाराजांच्या आणि त्यांच्या आईंच्या बद्दल राजाराम महाराजांच्या आईंच्या बद्दल लिहितो, हे आपण खपुसो कसं घेतोय आणि आपण एवढी चर्चा का करतोय? आजपर्यंत सरकारने निर्णय का घेतला नाही? या सरकारने माझी आव्हान आहे की ताबडतोब ते पुस्तक बॅन व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात नाही पण देशात तुम्ही डायरेक्ट होम मिनिस्ट्रीला आजच्या आज तुम्ही लिहा आणि खरं आंदोलन आम्ही जर ते महाराष्ट्र आला त्याला फिरकुसो देणार नाही. तो कोण आहे कुबेर? असं लिहू सुद्धा कसं शकतो? तो धाडस कसं करू शकतो? ही शुड बी पुट स्ट्रेट देअर अँड देअर इट सेल्फ. मला आश्चर्य वाटलं काल तुमच्यासाठी रागणे, मला आनंद आहे तुम्ही हा प्रश्न विचारला. मला काल पत्रकारांनी सुद्धा प्रश्न नाही विचारला पूर्ण काल दौऱ्यात. मेन प्रश्न हा आहे आज सुद्धा दो अश्लील अश्लील नाही तो इतका घाणेड्या पद्धतीने लिहितो. म्हणजे मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्या वाटतं का? काय म्हटलं? एकीकडे मराठा आंदोलन असतात की राज्यभर देशभर चर्चा चालू आहे, विचार मंथन चालू आहे, एकीकडे असं पुस्तक आक्षेप नाही. ते नाही, त्याचा त्याचा काही संबंध नाही ना, त्याचा काही संबंध नाही, त्याचा काही संबंध नाही. दोन्ही सरकारमध्ये जे आम्ही आरक्षणाला आमचं पूर्ण सहकार्य आमचं पूर्ण सपोर्ट आहे, आताचं सुद्धा आणि मागचं सुद्धा सरकार आता केंद्रामध्ये सुद्धा, नेमकं लोकांमध्ये इतका संभ्रम आम्ही, नेमकं सरकारची भूमिका काय आहे, सरकारला काय वाटते? त्यांनी बोलायला पाहिलं तर नुसतं दो एकमेकाचे ताशे रोडण्यापेक्षा आपण समाजाला काय न्याय देऊ शकतो याच्यावर बोलायला पाहिजे. त्यासाठीच माझा दौरा आहे. भाजप सरकार आलं तर होईल का आरक्षण? भाजपचं सरकार महाराष्ट्रात आलं तर केंद्राचा सपोर्ट मिळून आरक्षण होईल का? मी चंद्रकांत दादा पाटील असलो असतो उत्तर दिलं असतं.